मित्रांनो, सप्रेम जय भीम, का कोण जाणे रोज रोज मला तुमच्यासोबत बोलायची इच्छा होते. रोज काहीतरी नवीन नवीन प्रश्न आपल्या समोर उभे राहतात आणि मग त्या प्रश्नांचं काय उत्तर असेल, त्याच्याबद्दलची काय चर्चा असेल ते आपण तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मग हा फेसबुकवरच्या बहुजन संघटक आपल्या भाषण मालिकेमध्ये मी पुन्हा आज आपल्यासमोर बोलत आहे. मित्र, आजचा प्रश्न असा आहे की नागपूरमधील दीक्षाभूमी या संदर्भात अलीकडे खूप विचित्र आणि वेगळं वातावरण येत आहे आणि ह्या प्रश्नाचं चर्चा करावी, याचा शोध घ्यावा म्हणून हा एक प्रपंच मी आपणासमोर सादर करत आहे. खरी गोष्ट अशी आहे की आपण अस्पृश्य काहीही किंमत नव्हती अशा वेळी केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपणाला आपली स्वतःची ओळख मिळाली. ती ओळख बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रज सरकारच्या कारकिर्दीमध्ये 1935 आपल्या जातींना, म्हणजे अस्पृश्य जातींना अनुसूचित जाती म्हणून इंग्रज सरकारच्या यादीमध्ये आपला समावेश केला आणि या अनुसूचित जातीच्या लोकांना माणूस म्हणून जगण्याचे सगळे अधिकार मिळाले. माणसे इथून तिथून एक सारखे आहेत, परंतु यांच्यावर हजारो वर्ष अन्याय झाला, यांचं शोषण झालं आहे, मग त्यांना लगेच त्यांचा उद्धार व्हावा त्यापर्यंत जगण्यासाठी हा प्रयोग सुरू केला. त्यांच्या सरकारी नियमाप्रमाणे आपण अनुसूचित जातीत समावेश झालो आणि पुढे मग इंग्रजांच्या राजवटीतच आपल्याला सत्तेमध्येही वाटा मिळाला पाहिजे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांच्या काळातच सत्तेची दरवाजे आपल्यासाठी मोकळी केली. आणि मग पुढे भारत स्वतंत्र झाला तेव्हा या भारताला लोकशाही गणराज्य द्यावं यासाठी या देशातील विविध धर्माचे, विविध पंथांचे, विविध जातीचे लोक एका विशिष्ट धर्माच्या नावाखाली, एका विशिष्ट जाती वर्चस्वाखाली ते राहू नये, तर सगळ्यांना माणूस म्हणून जगता यावं आणि माणुसकीला लागणारे सगळे अधिकार भारताच्या संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याला मिळाले. मग आपण लोक झालो, आपण नागरिक झालो, भारतीय संविधानाप्रमाणे आपण मतदार झालो आणि मग मतदार हा राजा आहे, तो आता जे लोक निवडून देईल ते त्याचे लोकप्रतिनिधी म्हणून या देशाचे सत्ता चालवतील, लोकशाही चालवतील. हा अतिशय सुरम्य प्रवास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लोकांसाठी सुरू केला. भारतीय संविधानाच्या कलमांमध्ये त्यांनी अशा जातींसाठी सत्तेत येण्यासाठी कलम लिहिली, म्हणजे अनुसूचित जातीच्या लोकांना सत्तेत वाटा मिळाला पाहिजे म्हणून 330 ते 343 कलम लिहिली. हे मिळायला पाहिजे त्यांना आणि खासदारकीच्या याच्यामध्ये आपलं प्रतिनिधित्व करता आलं पाहिजे आणि 1952 या कायद्याची अंमलबजावणी झाली आणि आपण देशाच्या लोकशाही सत्तेत असलेल्या संसदेमध्ये किंवा त्या राज्यांच्या विधानसभा विधानसभा परिषदांमध्ये आपल्याला आपलं प्रतिनिधित्व करता आलं. आणि लगेच आपण ज्या जातीचे होतो, हिंदू असलो तरी आपण अस्पृश्य होतो, कारण हिंदू जरी असला तरी ती चातुर्वर्ण व्यवस्थेची चौकट आहे आणि त्याच्यामध्ये पाचवा वर्ण म्हणजे हा अस्पृश्य वर्णच आहे, त्याला अतिशय हीन दर्जाची वागणूक दिली जाते, म्हणून हा धर्मच सोडायला पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली. ते दीक्षा देण्याचं ठिकाण त्यांनी नागपूर निवडलं. त्यावेळी नागपूरचे जे बाबासाहेब आंबेडकरांचे खंदे कार्यकर्ते होते, ज्याचं नाव अग्रक्रमाने पुढे घेतलं जातं, ते वामनराव गोडबोले, के जी पाटील या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या दीक्षा समारंभाचा सोहळा नागपुरात व्हावा म्हणून अथक मेहनतीने हा प्रयोग केला आणि 14 एकर जमीन नागपूरची
लेंढऱ्या गावाची जे झुडपी जंगल आहे असं होतं, तिथे हा 14 ऑक्टोबर 1956 दीक्षा बौद्ध धम्माची दीक्षेचा कार्यक्रम सुरू झाला. त्या दिवशी या नागपुरात 5 ते 6 लाख लोक एकत्र आणि त्यांनी हा दीक्षा सोहळा अनुभवला. त्यावेळी ते सगळे बौद्ध झाले. बाबासाहेब आंबेडकरांना पहिल्यांदा चंद्रमणी नावाच्या भिक्षूंनी दीक्षा दिली आणि त्याच्यानंतर त्यांनी 6 लाख उपस्थित असलेल्या या सगळ्या प्रचंड विस्तीर्ण मैदानावर जमलेल्या सगळ्या लोकांना बुद्ध धर्माची दीक्षा दिली, 22 प्रतिज्ञा दिल्या आणि सांगितलं आता आपण बौद्ध आहोत, आता आपण स्वाभिमानाने जगायला शिकलं पाहिजे, आपण बौद्धच्या फिलॉसॉफीने जगायला शिकलं पाहिजे. आणि त्यांनी 22 प्रतिज्ञा दिल्या, त्याच्यामध्ये हिंदू धर्माच्या देवदेवता आणि सगळा यांना मी देव मानणार नाही, यांची उपासना करणार नाही अशा पद्धतीच्या त्या प्रतिज्ञा होत्या. आणि त्या प्रतिज्ञा दिल्यावर बाबासाहेबांनी भाषणात म्हटलं का आता याच्यानंतर बौद्ध धर्माची दीक्षा दरेकाने दरेकाला द्यावी आणि आपण सगळे बौद्ध झालोत. आणि तो सोहळा ज्या पवित्र ठिकाणी झाला त्या दीक्षाभूमीला नाव झालं. मग त्याच्यानंतर दिवस लोटले, या दीक्षाभूमीला स्मारक व्हावं, हे दीक्षाभूमी हे स्फूर्तीचं प्रेरणेचं ठिकाण व्हावं म्हणून लोकांनी प्रयत्न केले आणि दीक्षाभूमी स्मारक समिती तयार झाली. या दीक्षाभूमी स्मारकामध्ये बाबू हरदास आवळे साहेब यांचा फार सिंहाचा वाटा राहिला, गोडबोले साहेबांचा वाटा राहिला. आणि दर दीक्षाभूमीला 14 ऑक्टोबर विजयादशमीच्या दिवशी दरवर्षी लाखो लोक या पवित्र ठिकाणी यायला लागले आणि बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेऊन जायला लागले. हे प्रेरणा स्रोत कोणतं होतं? केवळ बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा दिली म्हणून ते पवित्र स्थळ आहे, तिथे भगवान बुद्धाची मूर्ती आहे आणि त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, एवढ्यासाठी लोक तिथे येतात का? तर त्याच्या आजूबाजूचा सुरम्य परिसर पाहिला तर देशातल्या कोणत्याही तीर्थस्थळावर नाहीत एवढी पुस्तकं, एवढी पुस्तकाची दुकानं त्या परिसरात मांडली जातात. आणि अडाणी लोक आपल्या मुलांसाठी आपल्या कुटुंबासाठी तिथे पुस्तकं खरेदी करतात, तिथे हार तुरे पुष्पगुच्छ नेत नाहीत, पुस्तकं घेऊन जातात. दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या पुस्तकांची विक्री त्या ठिकाणी. आणि एक वेगळाच असतो जो बुद्धीला आपल्या आकलनाच्या कक्षेत घेतो त्या पुस्तकांचं त्या साहित्याचं अनेक लोक वितरण करतात, मग ते आपल्या घरात येऊन वाचन करतात. हा सोहळा अतिशय अखंडपणे चालत राहिला. दीक्षाभूमी स्मारक समितीचे जे तत्कालीन लोक होते त्यांनी तिथे बाबासाहेबांच्या नंतर आंबेडकर कॉलेज आणलं, आंबेडकर शिक्षण संस्था आणली, तिथे कॉलेज सुरू झालं, मग वेगवेगळ्या शाखा तिथे सुरू झाल्या, त्याच्यानंतर तिथे काही पुतळे उभारण्यात आले. दरवर्षी त्याचा विकास होत गेला आणि ते पवित्र मैदान दरवर्षी लाखो लोकांच्या संख्येने वर्षातून 3 वेळा तिथे ती गर्दी होत असे. पहिली 14 ऑक्टोबरच्या दिवशी म्हणजे विजयादशमीच्या दिवशी, दुसरी बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मजयंती दिवशी, तिसरं महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी आणि भगवान बुद्धाच्या जयंतीच्या दिवशी. या 4 वेळी वर्षातून 4 वेळा काही लोक तिथे येत राहतात, त्यावेळी गर्दी वाढते. बाकी वर्षाचे 365 दिवस ते दीक्षाभूमीचं मैदान एकट दुकट लोकांना बघण्यासाठी प्रेक्षणीय स्थळ म्हणून आणि तिथे शिकायला असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ते प्रेरणा स्रोत म्हणून त्याचा वापर करण्यात येत असे. जसजसे दिवस जवळ गेले कायापालट होत गेला आणि या देशामध्ये माणुसकी राहावी, या देशामध्ये सगळे माणसं समान राहावे, त्यांना माणुसकीचे अधिकार मिळावे यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केले. त्याचबरोबर जे हे अधिकार नाकारणारी यंत्रणा होती, ज्याला आपण संघ यंत्रणा म्हणतो, ज्याला आपण हिंदू यंत्रणा म्हणतो, ज्याला आपण चातुर्वर्ण व्यवस्था म्हणतो, ज्याला आपण जाती व्यवस्था म्हणतो,
ते तिथे संपवून टाकण्यासाठी निर्धार करणाऱ्यांनी तिथे यावं आणि ते काम करावं असाच त्या दीक्षाभूमीचा संदेश जात होता. पण आता काय घडले, आता बुद्धिमान असलेले बुद्ध लोक, बुद्धिजीवी लोक काय करतायत, 75 वर्ष झालीत त्या दीक्षाभूमीच्या जागेला अजून कोणी वाली नाही असं चित्र अलीकडे दिसलं. ती सरकारची जमीन आहे, नझूलची आहे, झुडपी जंगल आहे, ले फॉरेस्टची जमीन आहे, अशीच नोंद आतापर्यंत झाली. मग ज्या लोकांनी दीक्षाभूमी स्मारक समिती स्थापली त्या लोकांचं हे कर्तव्य नव्हतं का की ती जमीन दीक्षाभूमी समितीच्या नावाने, स्मारक समितीच्या नावाने 7-12 मध्ये नोंद करून घ्यावी? कोणाच्या कसं लक्षात आलं नाही. बरं, मोठे मोठे दिग्गज लोक त्या स्मारक समितीमध्ये होते, राज्यपाल असलेले गवई साहेब होते, ना वाको गाणार होते, फुललेले साहेब होते, यांच्या का लक्षात आलं नाही? पण दरवर्षी हा सोहळा होत गेला आणि त्याच्यानंतर एक आमचे मित्र होते, या कोरोना काळात त्यांचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. त्यांचं नाव प्राध्यापक मुकुंद खैरे, ते मूर्तिजापूरला प्राध्यापक होते, ते मूळचे चंद्रपूरकडचे. आणि त्यांनी समाजक्रांती आघाडी नावाचा एक वेगळं संघटन तयार केला आणि त्यांनी बाबासाहेबांचा अभ्यास करून, आंबेडकरी साहित्याचा अभ्यास करून, बौद्ध धर्माचा अभ्यास करून त्यांनी सांगितलं की विजयादशमीला बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा दिली नाही, दसऱ्याच्या दिवशी दिली नाही, म्हणून दसऱ्याच्या दिवशी हा महोत्सव नको, तर तो 14 ऑक्टोबरला झाला पाहिजे. म्हणून 14 ऑक्टोबरलाच दीक्षाभूमीमध्ये लोकांनी यावं यासाठी त्यांनी चळवळ उभी केली आणि समाजक्रांती आघाडीच्या माध्यमातून तिथे उपोषणाला बसणं, तिथे चळवळी करणं हा प्रयोग सुरू झाला. त्याचबरोबर हजारो लोक, लाखो लोक तिथे येतात त्यांच्यासाठी आरोग्याची काळजी घेण्यासाठी. नागपूरच्या मेडिकल कॉलेजमधले, 2-3 मेडिकल कॉलेजमधले जे बुद्धिस्ट समाजाचे डॉक्टर्स होते ते तिथे शिबिरं थाटत होते. पुस्तकांच्या दुकानांची तर प्रचंड गर्दी असायची. अशा पद्धतीनं या दीक्षाभूमीचा आणि ही गोष्ट जेव्हा लक्षात आली की बुद्धिस्ट माणसं आता हुशार झाले आहे, आता ते आपली यंत्रणा, चातुर्वर्ण व्यवस्था, हिंदू धर्म व्यवस्था खतम करतील, म्हणून त्यांनी त्यांच्या पूर्वापार चालत आलेल्या परंपरेप्रमाणे, विचारसरणीप्रमाणे हळूच पद्धतशीर प्रयत्न सुरू केले. काय प्रयत्न केले? नागपूर हे बाबासाहेब आंबेडकरांचं दीक्षेचं पवित्र शहर म्हणून जगभरात नागपूरची ओळख पटली. त्याचवेळी अंबाझरीच्या तलावाच्या समोर जिथे बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकांचं ती जागा आवटंबली जायची, त्याच्याबरोबर ती त्याच्याच शेजारी या सरंजामी व्यवस्थेने, म्हणजे महाराष्ट्राच्या सत्तेने, जी सत्ता सरंजामांची आहे, हिंदूंची आहे, संघाच्या विचारधारेने चालणारी आहे, त्या विचारधारेने बाबासाहेब आंबेडकरांचं अंबाझरीमधलं स्मारक तोडून टाकलं. त्याचे तिथे मग मोर्चे निघाले, उपोषणं सुरू झाले आणि तिथला संघर्ष सुरू झाला. कितीतरी वेळा, कितीतरी काळ महिला पुरुष तिथे उपोषणाला बसले की झालं पाहिजे. ही बाबासाहेब आंबेडकरांच्या जाती व्यवस्थेने त्यांना लाचार करण्यासाठी आमिष दिलेली आहे आणि त्याचा परिणाम असा झाला की जे मुख्य बाब आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकरी विचार, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला बुद्धाचा धम्म विचार, ते प्रेरणास्रोत, ते हळूहळू संपवण्याचं षडयंत्र सुरू करण्यात आलंय आणि या षडयंत्राचा टोकाचा भाग आता आपल्याला दिसत आहे. एवढ्या मोठ्या मैदानावर जिथे गर्दी मावत नाही, लोकांना बसायला जागा नाही राहत, रात्रभर लोक त्या मैदानात राहतात, तिथे आता त्यांनी त्या मैदानामध्ये पार्किंग केलं आहे म्हणे आणि वर आता मजली इमारत हॉल बांधतील म्हणे. जर त्या जागेवर हॉल बांधला आणि अंडरग्राऊंड पार्किंग केलं तर तिथे आता जे स्मारक आहे, डॉक्टर बाबासाहेबांच्या अस्थी तिथे ठेवलेल्या आहेत, तिथे भगवान बुद्धाच्या विचारांचा स्त्रोत घेणारे लोक बाहेर येतात, त्या स्त्रोताचं ठिकाण ज्याला पवित्र दीक्षाभूमी म्हणतो आपण, तो दीक्षाभूमीचा कळस या हॉलमध्ये उद्ध्वस्त नाही का होणार? काही विचार केला, काही विचार नाही, बांधगडी सुरू झाल्या. तसे काही बुद्धिस्ट समाजाचे लोक जागे झाले. त्याच्यामध्ये एक वकील आहे गोडघाटे नावाचा, ॲडव्होकेट हर्षवर्धन गोडघाटे, त्यांनी दीक्षाभूमी स्मारक समिती बचाव या नावाचं आंदोलन सुरू केलं.
त्याने उपोषण बस उपोषण केले, निवेदन दिली, त्याचं कोणी ऐकलं नाही. मग त्याच्यानंतर लक्षात आलं की हे काय भानगड्या, त्यांनी बौद्ध स्मारक समितीमध्ये, दीक्षाभूमी स्मारक समितीमध्ये दीक्षाभूमी हा शब्द कसा हटवला, का हटवला त्याची मागणी केली, त्याच्याबद्दल कोणी बोललं नाही. आणि दीक्षाभूमी स्मारक समितीमध्ये सभासद व्हायचं असेल, एक्झिक्युटिव्ह व्हायचं असेल तर ती घटना आम्हाला द्या, ती सुद्धा देण्यात आलेली नाही. हा लढा अशा पद्धतीने सुरू राहिला. आणि जिथे दीक्षाभूमी स्मारक समितीचे एक्झिक्युटिव्ह लोक आहे ते तद्दन या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत राहिले. आणि सरकारी यंत्रणेद्वारा आता तिथे बांधकाम सुरू होत आहे. मग एक चंद्रपूरचे तलाठी आहेत विनोद खोब्रागडे नावाचे, ते स्वतःच तलाठी असल्यामुळे त्यांनी कुंडली शोधून काढली आणि त्यांच्या लक्षात आलं अरे 75 वर्षापासून ही जागा लेंडरा गावाची आहे आणि झुडपी जंगल आहे आणि इथे सगळं बांधकाम आहे, इथे सगळे कॉलेजेस आहे, इथे सगळी दीक्षाभूमीचे परिसर आहे, इथे सगळ्या इमारती हे हॉल बांधलेले आहे, हे सगळं अवैध आहे. कारण ते जमीन जर झुडपी जंगल असेल आणि त्याला NATP नसेल तर ती जागा कशी राहील. हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी हा प्रयोग सुरू केला आणि माहितीच्या अधिकारात माहिती मागितली. आणि काय परिणाम झाला, ही माहिती मागण्याच्या आधीच तिथल्या सरकारी अधिकारी जे आहेत ज्याला मंडल अधिकारी किंवा म्हणतात, त्या लोकांनी एका दिवसात त्या सातबाऱ्यावर नोंद केली का हे लेंडरा गावाचं झुडपी जंगल आहे, हे 14 आहे, इथे कोणाला काही बांधता येत नाही आणि हे सरकारच्या ताब्यात आहे. आता सरकारच्या ताब्यात असल्यानंतर सरकार जर तिथे बांधत असेल तर काय करणार, आणि सरकारने ती योजना सुरू केलेली आहे असं सांगण्यात आलं. कारण सरकारमध्ये असलेले दिग्गज मंत्री नागपुरात राहतात, ते नागपुरात राहून, कारण हे या नागपूरचं भाग्य म्हणायचं का दुर्भाग्य म्हणायचं नाही समजत, तिथे संघाचं देखील ठिकाण आहे, संघाची मुख्य शाखा तिथे भरते, संघाचं उगमस्थान नागपूर आहे, त्याचबरोबर बौद्धांची दीक्षा देखील नागपुरात सुरुवात झालेली आहे. आणि अशा ठिकाणी हे दोन विचारांची लोक कसे एकमेकाला हे करतात तर कळत नाही. आणि त्याच्यामध्ये बौद्ध लोकांच्या, बौद्ध समाजाच्या अस्मितेचा, बौद्ध समाजाच्या स्वाभिमानाचा पद्धतशीरपणे गळा घोटला जातो. त्याचं अतिशय उदाहरण सांगायचं पाहिजेच की जे RSSच्या विरुद्ध, संघाच्या विरुद्ध, BJPच्या विरुद्ध आयुष्यभर लढतात, सरकारमध्ये लढतात, नामांतराच्या प्रश्नावर लढतात आणि सेनानी होतात, लॉंग मार्च प्रणेते होतात, ते जेव्हा संघाच्या एका माणसाच्या गच्छपी लागतात त्यावेळी त्या नागपूरची काय अवस्था व्हावी. आणि पद्धतशीरपणे बाकीच्या कार्यकर्त्यांचा, राजकारणातल्या लोकांचा आता इथे वावर थांबणार आहे अशावेळी दीक्षाभूमी स्मारकामध्ये असलेल्या समितीच्या लोकांना हाताशी धरून हा पद्धतशीरपणे खेळ करण्यात येतो. आणि ही गोष्ट जेव्हा तलाठी विनोद खोब्रागडेने पाहिली, त्यांनी केस दाखल टाकला दिवसात, हे कसं शक्य आहे. आज अर्ज दिला की त्याच्यानंतर त्याची सुनावणी होते, त्याच्यानंतर ते वलीकडे पलीकडे जाते आणि शासनापर्यंत पोहोचून नंतर त्याची नोंद होते. याला साधारणतः 15 ते 1 महिन्याचा कालावधी लागतो. सकाळी अर्ज दिला आणि दुपारी त्याची नोंद झाली, हे कुठल्या या देशाच्या कायद्यात बसतं, महसुलाच्या कायद्यात बसतं, काही कळायला मार्ग नाही. आणि अशा वेळी जेव्हा लोक उठाव करतात, तेव्हा दीक्षाभूमी स्मारक समितीचे सेक्रेटरी उठतात आणि म्हणतात की नाही नाही, दीक्षाभूमीचं काहीच होणार नाही वाकडं, तिथे आपण अंडरग्राऊंड हॉल बांधत आहे आणि त्याच्यानंतर मोठा पार्किंग बांधत आहे आणि अंडरग्राऊंड हॉल बांधत आहे आणि पार्किंगची व्यवस्था होत आहे. आपल्या बुद्धीची कीव करावी का. जर ते ठिकाण या देशातीलच नव्हे तर विदेशातील लाखो लोकांच्या बुद्धीचं, बुद्धाचं तत्वज्ञान म्हणून प्रेरणास्रोत बाबासाहेबांनी निर्माण केलेलं आहे, त्याची काय अवस्था झाली आहे. आणि त्याचा लढा सुरू आहे. मग एका ग्रहस्थाने त्याचा शोध करून टाकला की ही कोणती कंपनी आहे, आणि त्याने त्या कंपनीचा शोध लावला, अरे ही तर ही कंपनी आहे आणि ही तर या पद्धतीनं आहे, आणि मग हे पैसे कुठून आले. मग त्याच्या लक्षात आलं की थायलंड नावाच्या देशाने इथे पैसे दिलेले आहे, सरकारने पैसे दिलेले आहे. म्हणजे ज्यांच्याकडून, ज्या बुद्ध देशाकडून पैसे करायचं, या देशामध्ये पूर्वापार चालत आलेली आहे, ती पुन्हा नव्या नव्याने आपल्या समोर येत आहे. आणि त्याच्यात हे बुद्धिझम असलेले बुद्धिस्ट लोक काय करत आहेत, चर्चा करतो आपण, बाकी काही करू शकत नाही. त्या खोब्रागडे नावाच्या तलाठ्याने माहितीच्या अधिकारात माहिती मागितली आणि त्या कंपनीला नोटीस दिली की हे सगळी जी तुम्ही माती टाकली आहे इथे, मोरून टाकलाय, हा 24 आत खाली केला पाहिजे. आणि कंपनीने उत्तर दिलं की हो, आम्ही 24 खाली करू. आणि हे जेव्हा
त्या प्रस्थापित लोकांना जे याच्या विरोधात आहेत ते गुपचूप आहेत, त्यांनी त्या कंपनीला सांगितलं असेल की काही गरज नाही, तुम्ही तुम्ही तुमचं काम सुरू करा आणि हे काम सुरू होणार। पहा, ज्या महामानवाने या देशातील सर्व लोकांना, विशेषतः स्त्रियांना, ज्या 50% आहेत, विशेषतः दलित आहेत जे 20%, 27% आहेत, विशेषतः OBC आहेत जे 54% आहेत, या सर्व लोकांसाठी मानवतेचा महामंत्र दिला आहे, त्याची पद्धतशीरपणे चिरफाड करून पुन्हा शोषण व्यवस्था आणायची, पुन्हा चातुर्वर्ण व्यवस्था पक्की करायची आणि हे ठिकाणं उद्ध्वस्त करायचे। मुंबईचं त्याच पद्धतीचं त्यांनी केलं आहे। अजून मुंबईचं स्मारक बाबासाहेबांचं, ते स्मारक नागपूरच्या दिशा प्रयत्न यांचा आपण काय केलं पाहिजे। आणि मग माझ्या लक्षात येतं की आपण बुद्धिस्ट झालेले लोक, आपल्या डोक्यात बुद्धिमत्ता आहे की नाही, आपण जे चुकीचं आहे, जे बेकायदेशीर आहे, त्याच्या विरुद्ध संघर्ष करणार आहोत की नाही। एखादा तलाठी असलेला माणूस हे काम करू शकतो, एखादा साधा वकील असलेला माणूस हे काम करू शकतो, आणि लाखो लोक तिथे जातात आणि बाबासाहेबांच्यामुळे कितीतरी बौद्ध समाजाचे लोक क्लास वन ऑफिसर्स आहेत, प्रशासनात आहेत, न्याय व्यवस्थेत आहेत, शिक्षण व्यवस्थित आहेत। या लोकांचं हे कर्तव्य नव्हे एक मुस्त हे याला विरोध करायचा। निदान ते आहे त्या लोकांची परवानगी तर घेतली पाहिजे। अरे त्या बुद्ध समाजाची जे काही लोक आहेत त्यांची परवानगी, किंवा त्यांच्यापर्यंत निदर्शनास काही एखादा अजेंडा, काही जाहिरात, काही जाहिरात नाही, काही नाही, काहीच नाही। याचा अर्थ या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे विचार संपवण्यासाठी जे कट कारस्थान केलं जातं ते आपल्या लक्षातही येऊ देत नाहीत तोपर्यंत त्याचं 90% काम पूर्ण झालेलं असतं। अशीच परिस्थिती आहे। याचा अर्थ आपण बौद्ध जरी असलो, कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या आधी जे बुद्धिस्ट लोक होते ते दलित नव्हते, ते उच्चवर्णीय होते, ते विचारपूर्वक बुद्धाची फिलॉसॉफी अंग करायचे, आणि जेव्हा ते समाजामध्ये पुन्हा हिंदू फुला मुलामा ठेवून मूळ संस्कृतीला उद्ध्वस्त करायचा त्यांचा डाव होता, ते चालत राहतं। पण बाबासाहेबांनी दिलेल्या बुद्ध फिलॉसॉफीमुळे, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या या अतिशय कौशल्यपूर्ण खेळीमुळे अजून जर आपल्यावर अन्याय होत असतील तर आपण आता शांत बसलं पाहिजे का? आता वेळ आलेली आहे बुद्धासाठी असलेल्या सगळ्या गोष्टी नेस्तनाभूत करायच्या। आणि काल परवापर्यंत तर एक गोष्ट लक्षात आली की बाहेर देशातल्या जे बौद्ध देश आहेत, ज्यांची आंतरदेशीय जागतिक कीर्तीची बौद्ध संस्था असते, संघटना असते, तिथे भारताचं प्रतिनिधित्व करणारे याच देशातले ब्राह्मण असलेले चिवर घालून तिथे जातात आणि तिथे आम्ही बौद्ध आहो म्हणतात आणि तिथून पैसे घेऊन आले की आपण इथे हिंदू आहोत असा कांगावा करतात। आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा बुद्धाची दीक्षा दिली ते सगळे अनुसूचित जातीचे होते म्हणून ते दलित होते, म्हणून आता बौद्ध धम्मच यांनी दलित करून टाकलेला आहे। किती भयानक खेळी आहे ही। या खेळीला आपण आता समूहाने तोंड दिलं पाहिजे। या खेळीला आपण सगळ्यांनी मिळू आणि मग त्यांना प्रश्न विचारूयात, काय भानगड आहे, एवढं पार्किंग आत कशाला पाहिजे, एवढा हॉल कशाला पाहिजे, एवढं मोठं चांगलं मैदान आहे, त्या मैदानाचं सुशोभीकरण करायला पाहिजे ना। ते न करता तिथे इमारती बांधतात, बाजूने इमारती, ह्याच्या बाजूने इमारती, ही काय भानगड आहे, जागा दुसरी असू शकते ना तुमच्याकडं। लाखो लोक जिथे येतात ते बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घ्यायसाठी येतात। आता तिथे पुस्तकाची दुकानं कुठे लागतील, जागाच राहणार नाही। तेव्हा जेवढे लोक महाराष्ट्रामध्ये बुद्ध आहे, ज्यांची संख्या 2 करोड आहे, या निवडणुकीमध्ये ठरलं लक्षात आलं का जे बुद्धिस्ट लोक आहेत त्यांनी आपलं मतदान सरंजामी लोकांनाच केलेलं आहे, सरंजामी असलेल्या पक्षांनाच केलेलं आहे, फार कमी मतदान बुद्धिस्ट म्हणून स्वाभिमानाने जगणाऱ्या पक्षाला झालेलं आहे। ही गुलामी आणि ही लाचारी आपल्या पोराळांमध्ये येऊ नये, निदान ते प्रेरणा ठिकाण आहे, त्या ठिकाणाची अशी माती होऊ नये, यासाठी आपण काही प्रयत्न करायला नको। चला आपण कामाला लागलं पाहिजे। आता हे काम पद्धतशीरपणे केलं पाहिजे। तो गोडघाटे नावाचा पोरगा करतोय, तो तलाठी विनोद खोब्राकडे करतोय, त्यांना मदत करूया सगळे मिळून। जर एका वेळी जर 100 याचिका टाकल्या कोणाकोणाचा ऐकणार, ठीक आहे ना, न्यायाधीशही त्यांचेच असतील, ते चालवतील 4 वर्ष, पण स्थगितीचा ऑर्डर आणता येईल
हे तर करता येईल. कायद्याच्या बाबासाहेब कायद्यानेच लढायचे ना आपण. जनतेची लढाई, जनतेची लढाई कायद्याद्वारे जर केली तर ती लढाई यशस्वी होते. आता रस्त्यावरच्या लढायांना काही अर्थ उरला नाही. बघा ना एवढे रस्त्यावरचे आंदोलन आपण केली त्याचं काय फलित झालंय? काहीही नाही. म्हणून आता संविधानिक पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे, भगवान बुद्धाच्या विचारसरणीप्रमाणे आपण समूहाने एकत्र येऊन हे काम केलं पाहिजे. तरच आणि तरच या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे विचार वाचतील, नाही तर नाही. बाबासाहेबांनी एका विद्यापीठामध्ये एका बोर्डावर लिहिलेलं होतं की माणूस मरते आहे आणि त्याचे विचार मात्र अमर आहेत. बाबासाहेबांनी ते कॉलेजमध्ये शिकत असताना ते वाचलं आणि त्या बोर्डवरचं खालचं विधान खोडून काढलं, वरचं विधान ठेवलं की माणूस मरते आहे आणि खाली लिहिलं त्याचे विचारही मरते आहेत. ज्याने लिहिलं त्याला माणूस मरते आहे पण त्याचे विचार अमर असतात, ही भावना ज्या लोकांची होती त्यांनी तक्रार केली आणि कोण लिहिलंय म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्यात आलं. बाबासाहेब आंबेडकरांना तिथे बोलवण्यात आलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही हे काय केलंय, का लिहिलंय? त्यावेळी बाबासाहेब उत्तर देतात की मी लिहिलंय ते बरोबर आहे, माणूस मरते आहे ही सत्य गोष्ट आहे, पण त्या माणसाचे विचार अमर करायचे असतील तर त्या विचाराचे अनुयायी हवेत तर ते विचार राहतील, अनुयायीच नसतील तर ते विचार मरतील ना, म्हणून मी लिहिलेलं बरोबर आहे. आणि तिथल्या कुलगुरूंनी ते सत्य मानलं आणि बाबासाहेबांचा विचार बरोबर आहे हे मान्य केलं. ज्या विचारांचे अनुयायी जर पक्के असतील तर तो विचार जिवंत राहील, अनुयायीच नसतील तर तो विचार सुद्धा मरतो. आज बाबासाहेबांच्या विचारामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भेसळ, अहंकाराची भावना, एकमेकाच्या विरुद्ध आपल्या बुद्ध समाजाचेच लोक एकमेकाशी भांडत आहेत, संघाचे लोक, ब्राह्मणी समाजाचे लोक एकमेकाशी भांडताना कधी पाहिले? आरएसएसचे लोक एकमेकाशी भांडताना कधी पाहिले? जाऊ द्या, बीजेपीचे लोक एकमेकाशी भांडताना कधी पाहिले? ते एकमताने निर्णय घेतात, ते दाखवत असले, परंतु त्यांचं आतून संघटन अतिशय मजबूत असतं आणि ते वर्षाचे 365 दिवस त्या मजबुतीसाठी अथक प्रयत्न करतात. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे अनुयायी कुठे आहेत? अहंकारी आहेत, सेल एस्टॅब्लिश झालेले आहेत, पण तो विचार जिवंत राहण्यास आता तरी आपण ध्यानात घेतल्याच्या मागे लागलं पाहिजे मला असं वाटते. आपण मला ऐकून घेतलं, उशीर झाला खरं म्हणजे, आज वेळेवर मला सांगण्यात आलं आणि मग म्हणून मी आपणासमोर बोललो. मला ऐकलं, बघायच्यावर विचार करा आणि आपण प्रयत्न करायला सुरुवात करूया. जय भीम.